नमस्कार दोस्तों। जी हाँ, आज है 3 जनवरी 2019 और आज सावित्रीबाई ज्योतिराव फुले जी की जयंती है। और आज मैं सबसे ज्यादा बड़ा धन्यवाद देना चाहूंगा श्री राम शेठ ठाकुर जी को। जी हाँ, बीजेपी से जो बिलोंग करते हैं और एक्स एमपी भी रह चुके हैं, उनके ऑफिस में जी हाँ मैं श्री अमर महात्रे जी हाँ उनको भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने उन स्त्रियों को उस जयंती को मनाने के लिए वहां पे जगह दी और कुछ महिलाओं ने जो है वो इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। तो ये रहा वो हिस्सा आपके सामने। हाँ दोस्तों, पसंद आए तो जरूर शेयर कीजिएगा, लाइक कीजिएगा और सब्सक्राइब कीजिएगा। जी हाँ दोस्तों, मैं एक ही चीज कहना चाहूंगा कि हम अपने न्यूज के आगे वो नहीं लगाते हैं कि घंटी दबाओ और सब्सक्राइब करो। इस तरह सभी महिलाओं ने मिलकर इस जयंती को पूरा किया। जी हाँ, उनकी फोटो के ऊपर हार अर्पण किया और उनको नमन किया। जी हाँ, ये देखिए किस तरह से सभी एक एक कर नमन कर रहे हैं। और दोस्तों, सबसे बड़ी खास बात इस फंक्शन की ये रही कि सारी की सारी स्त्रियां जी हाँ स्वावलंबी हैं, सेल्फ इंडिपेंडेंट हैं। आप कह सकते हैं कि वो सब सारी की सारी इंडिपेंडेंट हैं और आधुनिक विचारों से लैस हैं। जी हाँ, ये आप देख सकते हैं अमर महात्रे जी। जी हाँ, उन्होंने भी प्रणाम किया। जी हाँ, और ये सभी श्री अमर महात्रे जी के सहयोगी हैं। जी हाँ, उन्होंने भी नमन किया इस जयंती के उपलक्ष में। आज आमचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हा की आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांनी जे चूल आणि मूल तेवढं सीमित न ठेवता बायकांना पुढे नेलं आणि त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि त्यांनी म्हणजे खूप काही महिलांसाठी केलेलं आहे। तर त्यामुळे त्यांना आपण विनम्र अभिवादन करण्यासाठी हा एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यात चीफ गेस्ट वगैरे आपल्या जेम्से मॅडम आहेत, अमर म्हात्रे आहेत। नमस्कार दोस्तों, हम उलवे नोड के रहिवासी हैं और यहाँ पर सेक्टर 19 में मेरी कुछ सहेलियों ने क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती के अनुसार एक कार्यक्रम का आयोजन किया है। इसलिए हम सब सहेलियाँ यहाँ पर इकट्ठा हुई हैं और अपने अपने विचार आप तक पहुँचाने की कोशिश कर रहे हैं। मैं आशीष जी का धन्यवाद देना चाहूँगी इसमें सहयोग करने के। सबसे पहले मैं अपने अखंड भारतवर्ष की सबसे पहली शिक्षिका क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जी को प्रणाम करती हूँ। उनकी वजह से ही शायद मैं आज यहाँ खड़ी हूँ और आपसे बात कर रही हूँ। सावित्रीबाई जी जो है हमारी माता है और 118 साल पहले उनका जन्म हुआ था। लेकिन मैं आप सबसे ये सवाल करना चाहती हूँ कि क्या आपको लगता है कि सावित्रीबाई फुले अगर आज यहाँ होती तो उन्हें खुशी होती? यहाँ का माहौल देखकर, आज की नारी को देखकर क्या उन्हें खुशी होती?
शायद उसका जवाब है नहीं, क्योंकि आज हम सभी ने सोचा था कि कम से कम यहाँ पर 50 सहेलियाँ इकट्ठी होंगी, लेकिन मुझे लगता है कि हमारा वो सोचना गलत था। हम सभी को अपने अंतर्मन से ये पूछना चाहिए कि हमको ये जो अधिकार मिला है, शिक्षा का अधिकार, वो इस प्रथम शिक्षिका की उनके प्रयत्न के द्वारा मिला है, उसका क्या हम उपयोग कर रहे हैं। खेद से मुझे ये कहना पड़ रहा है कि हम शिक्षा तो लेते हैं लेकिन उसका उपयोग नहीं कर रहे हैं। हम में से कितनी ही सहेलियां हैं जो डिग्री ले रही हैं लेकिन उसके बाद में, शादी के बाद, नौकरी नहीं कर रही हैं, कोई व्यवसाय नहीं करती हैं। उनका जीवन बीतता है सिर्फ बच्चों को संभालने में, व्रत वैकल्य करने में, पूजा करने में या पति की सेवा करने में। क्या यही सिखाया है हमें सावित्री जी ने? मुझे लगता है कि हम सभी को थोड़ा सोचना चाहिए। शिक्षा का महत्व है ज्ञान को फैलाना। अगर हमारे बीच में ज्ञान है, हम उसे अपनी और सहेलियों तक फैला सकते हैं, हम उनको भी शिक्षित कर सकते हैं, कुछ समाज को हितकारी कुछ काम कर सकते हैं। बस सहेलियों, दोस्तों, मैं इतना ही बोलना चाहती हूँ। धन्यवाद। थैंक यू डॉक्टर। जैसे कि आपने कहा कि आशीष जी का भी बहुत बहुत धन्यवाद, तो अब मैं थोड़ा सा इंटरेक्ट करूंगा आपके साथ। यू बीइंग अ डॉक्टर, आप खुद एक डॉक्टर हैं और आप आज इस तरह से आपने जो इंटरेक्शन किया है बहुत ही अच्छा सुंदर रहा, और ये वाकई में जागृति होनी चाहिए लोगों के बीच में कि किस तरह से आएँ। तो ये जो आपने कहा कि आज लोग, महिला जो है वो शिक्षित होने के बाद भी घर में बैठी हैं, काम नहीं कर रही हैं या फिर किसी पति सेवा में लगी हुई हैं, तो जो सावित्री बाई ने जो गुण दिए थे उनमें और इसमें क्या आपको अंतर लगता है आज की तारीख में, उस वक्त को लेकर और आज का वक्त लेकर? जैसे कि हम सभी कहते हैं कि ये मॉडर्न जमाना है, इट्स अ मॉडर्न वर्ल्ड, कि टेक्नोलॉजी से भरा हुआ है। हम सभी सहेलियां टेक्नोलॉजी का अच्छे तरह से उपयोग कर रही हैं। मोबाइल है सबके पास, वो भी एकदम हाईफाई मोबाइल है, ठीक है, लेकिन हम ये नहीं जान रहे हैं कि ये मॉडर्ननेस मतलब क्या होता है। सिर्फ अच्छी टेक्नोलॉजी का यूज़ करना, इस्तेमाल करना, अच्छे कपड़े पहनना, अच्छी जगह पर, अच्छे रेस्टोरेंट में जाकर खाना खाना, ये मॉडर्ननेस नहीं है। मैं तो ये कहना चाहूँगी कि 200 साल पहले की ये हमारी जो माता थी वो मॉडर्न थी, क्योंकि वो अपने विचारों से मॉडर्न थी। अगर हमारे विचार मॉडर्न नहीं है तो हम मॉडर्न नहीं है। मैं ये कहना चाहती हूँ। वेरी ट्रू, थैंक यू सो मच। अद्य क्रांति सूर्य शिक्षण, प्रथम शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या, समाजसेवा करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्रथम माझे विनम्र अभिवादन। ज्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म तालुका खंडाळा, जिल्हा सातारा, नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली झालेला होता, तर त्या जन्माला आल्या ह्यासाठी की गुणवंत लोक जेव्हा जन्माला येतात तेव्हा अगदी काहीतरी सत्कार्य करण्यासाठी जन्माला येतात, तोच प्रकार सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झालेला। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं ज्योतिराव फुले यांच्यासोबत लग्न झालेलं। त्यावेळी ज्योतिबांचं वय होतं 14 वर्ष आणि सावित्रीबाईचं वय होतं 9 वर्ष। लग्नानंतर त्यांनी 2 वर्षानंतर शिक्षणाला सुरुवात केली। ज्यावेळेस जी 18व्या शतकातील जी रूढी, जी परंपरा, जे सनातनी लोक स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल, तिने शिकणं म्हणजे धर्म बुडणं, तिने शिकणं म्हणजे नवरा मरणं, ह्या काही धर्म बुडाला, नवरा मरणं, काहीतरी अनर्थ होणं, हा जो पगडा जो स्त्रियांच्या मनावर टाकलेला होता, बालवयातच त्यांचं लग्न करून दिलं, 0 ते 4 वर्षावयातच त्यांचं लग्न करून दिलं, त्यांना लग्नाचा अर्थ पण माहीत नव्हता, अशा काळामध्ये त्यांच्या अर्धवट पुरुषासोबत लग्न करून दिलं। आणि जर जेव्हा त्या वयात येतात तेव्हा त्या विधवा झालेल्या असतात, त्यावेळेस त्यांचं केशोपण करणं, केशोपण म्हणजे त्यांचे केस कापून त्यांना अभद्र करणं, आणि ज्यावेळेस नवरा मिळला असेल तेव्हा त्यांना सतीला जाणं किंवा मग त्यांचा उपभोग परपुरुष देणं, ही जी काही रूढी, ही काही परंपरा, ही काही चालीरीती चालू होत्या,
त्यावेळेस ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी धरलं की हा अनिष्ट परिणाम होतो तो फक्त अविद्येने, मग आपण यांना फक्त शिक्षण चालू करायला हवं, आणि तो पॉईंट त्या दोघांनी धरला आणि फुले दांपत्याने पहिली शाळा 15 मे 1848 पुणे येथे भिडेंच्या वाड्यात पहिली शाळा चालू केली आणि सावित्रीबाई शिकता शिकता इतरांना पण शिकू लागल्या. त्यांच्या शाळेमध्ये प्रथम 6 विद्यार्थिनी होत्या, 4 मागसवर्गीय, 1 ब्राह्मण आणि 1 धनगर. अशा प्रकारे त्यांनी शिक्षणाचा वसा हातामध्ये घेऊन त्यांना शिकवत चालल्या. पण हे शिकवत असताना त्यांना खूप संघर्षाला तोंड द्यावा लागलं. त्या जेव्हा घरातून निघायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर त्या घरातून निघताना एक साडी घालायच्या. त्यावेळेस जेव्हा ते शिकायला जात असताना त्यांच्यावर दगड, शेण, माती लोक टाकायचे. धर्म बुडवी, सटवी, तू शिकून लोकांना काय करणार, अशा असंख्य संघर्षाला त्या तोंड देत देत शाळेमध्ये याच्या दुसरी साडी बदलून त्या मुलींना शिकवायच्या. एवढी जिद्द, शिक्षणाची जिद्द होती की नाही, शिक्षण हा मूळ पाया आहे माणसाला स्वाभिमान जगवण्याचा आणि स्त्रियांनी शिकलंच पाहिजे हा त्यांचा पायंडा होता. असं करत असताना त्यांनी 3 ते 4 वर्षामध्ये अशा पुण्याच्या आसपास 18 शाळा काढल्या. त्यांच्या शिक्षणाचा प्रगल्भ वाढत चालला. ते करता करता त्यांनी समाजकार्यसुद्धा चालू केलेलं होतं. एक गणेश नावाचा ब्राह्मण आणि शारदा नावाची शूद्र महिला, या दोघांच्या प्रेमसंबंधातून शारदा नावाच्या बाईला दिवस गेले. त्यावेळेस सनातनी लोक बोलले की ह्या दांपत्याला ठार मारायचे, पण त्यावेळेस त्या ठिकाणी एकदम झाशीच्या राणीसारखं उभा राहिल्या त्या सावित्रीबाई फुले. त्या समाजकंटकांना बोलल्या, खबरदार, त्यांना तुम्ही जर हात लावाल तर प्रेम करणं काही गुन्हा नव्हे. हा 18व्या शतकातला हा त्यांचा जो विचार आहे त्या खरोखरच महान क्रांतिकारक हा त्यांचा विचार समोर आपल्याला दिसत आहे. त्यावेळेस त्यांनी त्या जोडप्यांना ज्योतिराव फुलेकडे पाठवलं आणि ज्योतिराव फुलेने पहिला आंतरजाती विवाह त्यांच्या दोघांचा लावून दिला. म्हणजे त्या 18व्या शतकात ज्या घटना म्हणजे त्याला माहिती नव्हता तो काळ ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या घटना करून दाखवल्या. म्हणजे काळाचं पुढचं पाऊल, त्या काळाच्या पुढे पाऊल टाकलेलं होतं त्यांनी. त्याचबरोबर जो बालप्रति बंदगृह म्हणजे ज्या सनातनी लोक ज्या बायकांच्या नवरा मेलेला असतो किंवा ज्या बायका बालवयातच वृद्ध झालेल्या असतात त्याच्या अनौतिक संबंधातून जे बाळ तयार व्हायचं ते त्या सावित्रीबाई फुलेंच्या वसतिगृहामध्ये आणून सोडायचे. आणि भ्रूणहत्या म्हणजे लोकांना घाबरून वगैरे बायका भ्रूणहत्या करायच्या, त्यावरही सावित्रीबाई फुलेंनी आपला ठाम निर्णय घेतला की भ्रूणहत्या होऊ देणार नाही. बालप्रति बंदगृह त्यांनी निर्माण केला. अशा बऱ्याच याच्यामध्ये त्यांनी स्त्रियासाठी खंबीरपणे आपलं एक नेतृत्व उभा केलेलं आहे. शिक्षण कार्य करता करता समाजकार्यामध्ये त्यांनी आपले खूप मोलाची कामगिरी दिलेली आहे. आणि आज खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेमुळेच मी तुमच्या पुढे आहे किंवा तुम्ही आज 4 चौघात फिरतात. आज समाजामध्ये मान उंच करून आपण जीवन जगत आहोत. सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची मेळ लावली, पण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये त्यांना चौकटीत बांधलं आणि खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं, साक्षर झाल्या, पण खऱ्या अर्थाने उंच भराटी मारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानातून अधिकार दिले. आणि आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात ती वावरत आहे. आज त्यांच्या हाताखालून शिकणाऱ्या ज्या फातिमा शेख आहेत त्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका. आनंदीबाई जोशी, आपण बोलतो की आनंदीबाई जोशी या पहिल्या शिक्षिका आहेत, पण त्या सावित्रीबाई फुलेमुळेच त्या सुशिक्षित झाल्या. मग आपण असं समजायला पाहिजे की खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेच पहिल्या महिला शिक्षिका आहेत. बरोबर आहे की नाही? पहिल्या भारतातल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुलेच आहेत की त्यांनी शिक्षणाची मेळ रोवली. त्याच्यातूनच या रमाबाई रानडे, रुक्मिणीबाई खरात ह्या स्त्रियांनी कर्तृत्ववान झालेला आहे. तर मूळ पाया हा सावित्रीबाई फुलेंनी रचलेला होता, म्हणून पहिल्या शिक्षिका ह्या सावित्रीबाई फुलेच आहे. दुसरी गोष्ट, केशवसुत हे जे बोलतात हे आद्य कवी आहे, पण 30 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेने अग्निफुले हा काव्यसंग्रह लिहिला आहे. म्हणजे केशवसुताच्या पहिले 30 वर्ष सावित्रीबाई फुलेने जो काव्यसंग्रह लिहिला म्हणजे खऱ्या अर्थाने त्या आद्य कवी आहेत सावित्रीबाई फुले. अशा त्या चांगल्या वक्ता होत्या, एक चांगल्या कविताकार होत्या आणि चांगल्या स्त्री म्हणून त्यांनी जो काही आपली मूर्त पेड रोवलेले अशा स्त्रीला आमचा मानाचा मुजरा. जय भीम, जय भारत. आज फुले रोडच्या भारतीय जनता पार्टी सेक्टर 19B इथल्या ऑफिसमध्ये आपल्या भारतमाताच म्हणायला लागेल, कारण त्यांनीच शिक्षणाची सुरुवात केली आणि
त्यांनाही तो दर्जा द्यायला काही कमी व्हायला पाहिजे असं मला वाटत नाही. त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजसेविका डॉक्टर आणि आमचे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्यावेळी हा प्रोग्राम आयोजन करायचा विचार केला त्या मला वाटते 2-3 दिवस कोरेगाव किंवा कोरेगाव इथे असल्यामुळे त्यांना काही नियोजन एवढं झालं नाही. पण ज्यांना जमलं ते आल्या आणि त्याही त्यांनी समजा त्यांच्या पुरता की नाही होत पण सावित्रीबाईंचा वसा पुढे न्यायचा प्रयत्न करतील असा एक ठाम निश्चय घेतला असं यावरून आज कळते आपल्याला. तसेच आज ज्या महिलांनी खरोखर आज शिक्षण घेतलं म्हणून किंवा लग्नानंतर घरातच बसून राहतात डॉक्टर साहेब म्हणाल्या त्यांनी पण आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जॉबमध्ये किंवा जे तुम्ही कोर्स केलेत त्याच्याप्रमाणे उद्योगधंदा उतरायला पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांवर त्याचे संस्कार वाढतील पुढे आपली मुलंही आलशी न होता स्वयंरोजगारी व्हायला मदत होईल. त्याच्याने काय होते आज आई वडील जर कमवतात किंवा वडील कमवतात तर आईही मुलांना प्रवृत्त करत नाहीत की वडिलांप्रमाणे कुठलं जॉब करा त्याप्रमाणे शिक्षण घे उद्योगधंदा करता त्याप्रमाणे शिक तू उद्योगधंदा मुलांप्रमाणे मुलींनी शिकलं पाहिजे बाहेर निघायला पाहिजे. आणि आज जो संदेश दिला तिन्ही भगिनीने आपल्या आणि कारण 3 क्षेत्रातल्या 3 वेगवेगळ्या आहेत त्या पण त्या आज एकत्र आल्यात आणि याच्या पुढे 300-300 लवकरात लवकर व्हावेत आणि त्यांनी जो असा चालवला आहे तो पुढे असाच अखंड पुरवत राहू दे याच्यासाठी पूर्णपणे आमचा पाठिंबा असेल. आणि त्यांनी आज जो इथे आयोजन करून सावित्रीबाई फुलेंना जी आदरांजली वाहिलेली आहे ती खरोखर प्रेरणादायी आहे त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभारी मानतो आणि आजचा प्रोग्राम संपल्याचे मी घोषित करतो. जय जय महाराज.